भाजपा प्रदेश अध्यक्ष बावन कुए द्वारा मराठा आरक्षण के मुद्दे पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि मराठा समुदाय को आरक्षण देने की मांग भाजपा सहित सर्वदलीय नेताओं ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से की है। साथ ही वे बोले कि मुझे कल बहुत ही आनंद हुआ क्योंकि उन्होंने ये जिम्मेदारी छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को साक्षी रख स्वीकार की है। साथ ही जरांके पाटिल को भी थोड़ा इंतजार करना चाहिए। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षण दिलच पाहिजे याकरता आम्ही सर्वांनी एक मुख्य मागणी केली आहे। भाजपची एक मुख्य मागणी आहे एवढंच आहे की कुणा समाजावर अन्याय करू नये आणि ते आरक्षण कसं द्यायचं सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने काही त्या ठिकाणी बाबी सांगितल्या आहेत त्याप्रमाणे एकनाथ शिंदेजी हे वर्किंग करतील आणि तातडीने मराठा समाजाला आरक्षण देतील। मला तर काल खूप आनंद झाला एकनाथ शिंदेजींनी ही जबाबदारी स्वीकारली। मागे के चारदा पाचदा त्यांनी सांगितलं की मी हे मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे आपण सर्व एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानू। पाटील साहेबांना माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून, मी मागच्या वेळी हॉस्पिटलला त्यांना बोललो होतो, एकनाथ शिंदे सारखा जबाबदार नेता, एकनाथ शिंदेजी सारखे जबाबदार नेते जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांसमोर साक्षीने त्या ठिकाणी हे अभिवचन देत आहे की मराठा समाजाला मी आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, तर मला वाटतं जरांगे पाटील साहेबांनी थोडी वाट बघितली पाहिजे। आतापर्यंत उद्धव ठाकरे ठाकरेंची कृती जी आहे 2019 पासून आतापर्यंत 2023 पर्यंत ही कृती ज्या पद्धतीने आहे, त्यांनी केलेलं कर्तव्य ज्या पद्धतीने आहे आणि त्यांच्या तोंडातून जे जे निघतं उद्धव ठाकरेच्या ती कृती आणि ते शब्द हे खर तर याच बाजूनी आहे, हिंदुत्व विरोधी आहे, हिंदुत्व विरोधी आहे, देश हिताच्या विरोधी आहे, राष्ट्र हिताच्या विरोधी आहे, महाराष्ट्र हिताच्या विरोधी आहे। आणि म्हणून मला वाटतं असं स्टेटमेंट कोणीतरी केलं असेल आणि मला वाटतं ते योग्य आहे। मला वाटतं की त्यांचा निर्णय त्यांनी घेतला, परंतु जर महाराष्ट्रातले सर्व पक्ष महाराष्ट्राची 14 कोटी जनता मराठा समाजाला आरक्षण मिळावं या बाजून जर असेल तर मग नेत्याची गावबंदी करणे, जे नेते तुमच्या बाजूने आहे, जो समाज तुमच्या बाजूने आहे, आज ओबीसी समाज असेल या महाराष्ट्राचा व्हीजीएनटी समाज असेल या महाराष्ट्राचे 18 पगड जाती 12 मोर्चेदार असतील या महाराष्ट्राचा संपूर्ण गुजराती मारवाडी जो समाज या महाराष्ट्रामध्ये आहे हा एक मुखाने मागणी करते आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावं। मग यांच्या गावबंद्या करून काय फायदा आहे, ते तुमच्या बाजूने आहे, जे तुमच्या बाजूनेच त्या ठिकाणी आपलं वकिली करताय मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण द्या, कारण ते दिलंच पाहिजे, आम्ही सर्व मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने उभे आहोत। मग अशा वेळी नेत्यांना गावबंदी करणे, गावाचं वातावरण खराब करणे, मला वाटतं याच्यावर थोडा जरांगे पाटील साहेबांनी विचार केला पाहिजे। मला माहिती नाही, जवळ बोलू शकणार नाही, पण मी सांगितलं की एकनाथ शिंदे सारख्या नेत्यांनी आज छत्रपती शिवरायांसमोर इतकं मोठं अभिवचन दिल्यावर मला वाटतं मराठा समाजाने थोडं त्या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्री मोदयांचं शेवटी त्यांना ते एका मराठा समाजात येतात ते समाजाशी खोटं बोलू शकणार नाही, समाजासमोर चुके सांगू शकणार नाही, त्यामुळे एकनाथ शिंदेजीवर थोडा विश्वास ठेवला पाहिजे। मी वारंवार सांगितलं की पंकजताईच्या रक्ता रक्तामध्ये भाजप आहे, भारतीय जनता पार्टीच्या त्या नेत्या आहेत, त्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत, मध्य प्रदेशच्या प्रभारी आहेत, त्यांच्या बोलण्या चालण्यामध्ये तुम्ही काही वेगळं घेऊ नका, त्यांना पक्ष योग्य निर्णय करेल। शेवटी त्या केंद्रीय पदाधिकारी असल्यामुळं केंद्रातले सर्व नेते आमचे पार्लमेंटरी बोर्ड आणि केंद्रीय नेतृत्वाच्या त्या रोजच्या संपर्कात आहे, मला वाटतं केंद्रीय नेतृत्व त्यांच्या निवडणुकीवर संबंधाने ज्या ठिकाणी त्यांना लढायचं आहे त्या ठिकाणी योग्य निर्णय करेल। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र ही पंकजाताईचं नेतृत्व नेहमीच त्या ठिकाणी समोर देण्याचा आम्ही त्या नेत्या आमच्या, त्यामुळे त्यांचं नेतृत्व हे आम्हीच त्या ठिकाणी नेहमीच आम्ही समोर देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि स्वतः आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र हे पंकजाताईच्या मागे ताकदीने उभे आहे आणि त्यांनी केलेल्या सामाजिक आणि कुठल्याही डेव्हलपमेंटला पक्षा पूर्ण पाठीशी पंकजाताईच्या मागे उभा आहे आणि पंकजाताई सुद्धा आमच्या नेत्या म्हणून योग्य पद्धतीने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्याकरता प्रचंड मदत करतील आणि त्या करतायत याचा मला अभिमान आहे।